मातंग समाजाबद्दल शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी अहमदनगर शहरातील मातंग समाज यांच्या वतीने अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. मातंग समाजाबद्दल जातीवाचक शिवीगाळ करून अत्यंत हीनतेची आणि क्रूरपणे वागणूक देणाऱ्या आरोपींवर कारवाई करावी, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी अहमदनगर शहर व परिसरातील समस्त मातंग समाजाच्या वतीने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय, 30 मे 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास हजी इब्राहिम इस्टेट बुरुडगाव रोड गजराज ड्रायक्लिंग जवळ दैनंदिन काम वॉचमनकीचे काम संपवून घरी जात असताना अभिषेक नवगिरे यांनी मोटरसायकलला किक मारत असताना समोरून जहीर सय्यद आणि त्याची पत्नी लैला सय्यद तसेच एक अनोळखी इसम लांब केस असलेला हे अभिषेक नवगिरे याच्या समोर आले तेव्हा त्यातील जहीर याच्या हातात कोयता होता आणि तो अभिषेक नवगिरे याला म्हणाला आणि तो अभिषेक नवगिरे याला जातीवाचक शिवीगाळ करू लागला आणि जीवे मारण्याची धमकी देत त्याने त्याच्या हातातील कोयत्याने अभिषेक नवगिरे याच्यावर वार केल्याने त्याच्या डोक्यास गंभीर जखम होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. त्यानंतर जहीर याची पत्नी आणि अनोळखी इसम यांनी अभिषेक नवगिरे याचे दोन्ही हात धरत पिरगाळून पोटात लाथ मारत बेदम मारहाण केली. यावेळी झालेला आरडाओरडा ऐकून तेथील अकबर सय्यद आणि गजराज ड्रायक्लिंग्स मधील इसम सतीश सातपुते यांनी अभिषेक नवगिरे याला संबंधित लोकांच्या तावडीतून कसबसं सोडवलं आणि थोड्याच वेळात अभिषेक नवगिरे काम करत असलेला त्याचा मालक मोहम्मद अली शेख हे तेथे आले. त्यांनी अभिषेक याची गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती पाहून त्याला तात्काळ सिटी केअर हॉस्पिटलमध्ये नेऊन औषध उपचार केले. या घटनेत जहीर इक्राम सय्यद आणि त्याची पत्नी लैला सय्यद तसेच लांब केस असलेला एक अनोळखी इसम या सर्वांनी अभिषेक याला जातीवाचक गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्या हेतू कोयत्यानं वार करत गंभीर दुखापत केली. तसेच मातंग समाजाबद्दल जातीवाचक शिवीगाळ केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या असून संबंधित आरोपीला अटक करावी अशी मागणी अहमदनगर शहरातील समस्त मातंग समाजाच्या वतीने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली. तसेच संबंधित आरोपींना तात्काळ अटक न केल्यास मातंग समाज आमरण उपोषण करेल तसेच मोर्चे काढावे लागतील आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामाची सर्वस्व जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आलाय. दीपा किरण वैरागर माझ्या भावाला अभिषेकला मारहाण केलेली आहे. त्या गुन्हेगाराला अटक केलंच पाहिजे संध्याकाळ पर्यंत, नाही तर मी परत उपासनाला बसणार. मागणी फक्त एवढंच आहे की आता जो आरोपी आहे तो मोकळा हिंडत आहे, त्याचे मोबाईल चालू आहे, तर त्याला कृपया करून तुम्ही अटक करावी. कारण की आम्ही जेव्हा त्याला कारवाई केली होती, त्यांची नोंदणी गुन्हा दाखल केली होती, तेव्हा कोणी ती नोंदणी किंवा त्या गुन्ह्यावर कोणी अंमलबजावणी केली नाहीये, तर ती झाली पाहिजे आणि त्याला अटक केलं पाहिजे. आज एवढ्या आम्ही भगिनी आलेलो आहोत कारण की आम्हाला अन्याय झालेला आहे, त्याच्यावर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. याकरिता आम्ही सर्वजण इथं एकत्र जमा झालेलो आहोत. कधी आज आमची ही जी अपेक्षा आहे किंवा आम्ही जी नोंदणी केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे, त्या व्यक्तीला आज संध्याकाळपर्यंत अटक करावी किंवा उद्या आम्ही परत खूप भगिनी जमा करून इथं मोर्चा काढून येणार आहोत आणि नारेबाजी करणार आहोत. कारण की आम्हाला न्याय आणि आम्ही मांग समाज आहोत, तर जय भीम समाज आहोत, तर आमच्यावर जो अन्याय होत आहे, जो तो येत आहे, बघत आहे, बोलत आहे, उद्या चला आमच्या भगिनी आहेत, मुली आहेत, सुना आहेत, त्यांच्यावर तो काही अन्याय करू शकतो आणि त्या व्यक्तीपासून आम्हाला असुरक्षित असं वाटत आहे आणि याकरिता आम्ही त्याला आम्हाला काहीतरी मान मिळायला पाहिजे किंवा आम्हाला याचा न्याय मिळायला पाहिजे. याकरिता आम्ही इथं एकत्र झालेलो आहोत, आम्हाला न्याय पाहिजे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, News Today 24 अहमदनगर. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी. 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध. प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर.